कलाविश्वातील अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी. राजेश शृंगारपुरे मराठीतला एक उंच हँडसम पिळदार शरीरयष्टीचा डॅशिंग अभिनेता म्हणून राजेश शृंगारपुरेकडे पाहिलं जातं. 29 ऑक्टोबर 1977 रोजी मुंबईत जन्म झालेल्या राजेशनं बालपणापासूनच एक स्वप्न पाहिलं होतं. त्याला बनायचं होतं एअरफोर्स पायलट आणि यासाठी त्यानं बालपणापासूनच मेहनतही करायला सुरुवात केली. निवड प्रक्रियेमध्ये तो सहभागीसुद्धा झाला पण शेवटच्या पायरीपर्यंत तो मजल मारू शकला नाही. अपयश प्राप्त झालं आणि मग पुन्हा त्यानं आपल्या दुसऱ्या गोलकडे लक्ष केंद्रित करायचं ठरवलं ते आपले स्पिरिच्युअल गुरु यांच्या मार्गदर्शनामुळे. आणि त्याचा दुसरा गोल होता ॲक्टिंगचा. कॉलेजात असल्यापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. केवळ अभिनयातच नव्हे तर इतरही बऱ्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याचा सहभाग असायचा. मग ते कॉलेजचं इलेक्शन असो, ट्रेकिंग असो किंवा सायकलिंग असो. ट्रेकिंगमध्ये तर त्याला इतका रस आहे की त्यानं सिंहगड, रायगड, तोरणा, पुरंदर किल्ला यांनी अशा अनेक किल्ल्यांवर यशस्वी चढाई केली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक गड आणि किल्ल्यांवर चढाई करण्यासाठी किमान 16 दिवस लागतात पण या तरुणानं मोठ्या जिद्दीनं आणि हिमतीनं केवळ 4 दिवसांमध्ये ही ट्रेकिंग यशस्वीरित्या संपन्न केली. सायकलिंगचा वेळ तर त्याला झोपू देत नव्हता. मुंबई ते रोहतांग हा सायकलहून केलेला प्रवास त्याच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. पण त्याच्या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये त्याला पहिली संधी मिळाली ती चित्रपट परमवीर चक्रमध्ये, ज्यात त्यानं आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली. त्याच्या पर्सनॅलिटीकडे पाहून त्याला अनेक वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी मिळाली. मग त्यानं सारथी मालिकेत कृष्णाची भूमिकाही साकारली. अवधूत गुप्तेच्या झेंडा या सिनेमात त्यानं साकारलेली राज ठाकरे यांच्या प्रतिमेशी मिळतीजुळती भूमिका त्याला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळी ओळख मिळवून देणारी ठरली. स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपटही त्याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सिनेमा ठरला. या सिनेमातल्या त्याच्या जबरदस्त भूमिकेसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही झाला कारण या भूमिकेसाठी त्यानं बरीच मेहनत घेतली. तासन तास व्यायाम करून 6-पॅक ॲप्स कमवणारा राजेश शृंगारपुरे या सिनेमात रुपेरी पडद्यावर शर्टलेस दिसला. 2006 सालच्या शंभू माझा नवसाचा या सिनेमात तर त्यानं कमालच केली. चित्रपट 1 पण भूमिका 13. वेगवेगळ्या 13 भूमिका साकारणाऱ्या राजेश शृंगारपुरेचं नाव याच सिनेमामुळे लिमका बुकात नोंदवण्यात आलं. कधी इंग्रजी, कधी हिंदी तर कधी मराठी अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करणारा हा मराठमोळा अभिनेता सरकार राजमध्ये संजय सोमजीची भूमिका साकारताना रुपेरी पडद्यावर असा काही वावरला की त्यानं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. ही खलनायकी प्रवृत्तीची भूमिका देखील त्यानं योग्य रीतीनं साकारली आणि अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. या व्यतिरिक्त एक थी राणी, ऐसी भी, शॉर्टकट रोमियो, गुरुदक्षिणा, डायरेक्ट इश्क, डॅडी, मर्डर 3 यांसारखे अनेक चित्रपट तो आपल्या कारकिर्दीत करत राहिला. सारथीनंतर साहिब बीवी और गुलाम, एन्काउंटर, 4 दिवस सासूचे, सप्तपदी, चंद्रगुप्त मौर्या यांसारख्या मालिकांमधूनही विविध भूमिका साकारणारा राजेश शृंगारपुरे प्रेक्षकांचं मनोरंजन करीत राहिला. पण या मराठमोळे अभिनेत्यानं केवळ मराठी आणि हिंदीशीच आपलं नातं जोडलं नाही तर हॉलिवूडच्या सील टीम 6 द रेड ऑन ओसामा बिन लादेन या 2012 सालच्या चित्रपटात CIA एजंट वसीमची भूमिका अशी काही साकारली की त्यानं अनेक विदेशी प्रेक्षकांनासुद्धा मोहित केलं. नंतर गांधी ऑफ द मंथ या 2014 सालच्या सिनेमातही त्यानं आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. 2018 हे वर्ष पुन्हा एकदा राजेश शृंगारपुरेसाठी फार लकी ठरतंय कारण त्यानं बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश घेतलाय. पण या पर्वामध्ये त्याचं आणि रेशम टिपणीसचं अफेअर आणि त्यांच्या अश्लील वर्तनामुळे अनेक जणांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आणि अखेर राजेश शृंगारपुरेला या घरातून एलिमिनेट करण्यात आलं. अभिनयासमवेतच त्याला क्रिकेटवर देखील बरंच प्रेम आहे. या क्रिकेट वेडापायीच त्यानं रितेश देशमुखच्या वीर मराठी या टीममधून
ओपनिंग बॅट्समन म्हणून अनेकांचं लक्ष वेधून घेतलं ते सेलिब्रिटी प्रीमियर लीगमध्ये. चित्रपट सृष्टीत जरी राजेश शृंगारपुरे या नावानं त्याला ओळखलं जात असलं तरी त्याचे जवळचे मित्र आणि नातलग त्याला राजी या टोपण नावानं पुकारतात. एअरफोर्स पायलट होण्याचं त्याचं हे स्वप्न जरी अधुरं राहिलं असलं तरी देखील मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत त्यानं केलेल्या या कार्यामुळे त्याला मिळालेली प्रसिद्धी खरंच कौतुकास्पद आहे. त्याच्या आगामी वाटचालीसाठी अल्ट्रा मराठीकडून मनपूर्वक शुभेच्छा. कलाविश्वातील अनेक कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.